आता इथे बीच वरच एक मार्केट लागायला सुरुवात झालेली आहे. इथे ऑल टाइपचे फिश फ्राय केलेले मिळतील आणि खूप मोठं मार्केट आहे. आज मी ते तुम्हाला दाखवणार आहे. चला माझ्यासोबत तुम्ही देखील पहा. मस्त पैकी आता मी प्रॉन्स फ्राय घेतलाय आणि स्वीट फिश आणि बांगडा फ्राय घेतलेला आहे. आता मस्त पैकी त्याच्या नावावर तो बघतो कशी टेस्ट आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आता 8:30 वाजलेत आणि मी हॉटेलमधून चेकआउट केलं आहे. फक्त छोटीशी बॅग घेतली आहे आणि आता डायरेक्ट दर्शनाला जातो आहे. ब्रेकफास्ट करायला मी आता एक छोट्याशा टपरीवर आलो आहे. इडली आणि मेंदू वडा घेतला आहे मी आणि इथे नवीन नवीन काय पदार्थ पाहायला मिळत आहेत. आता इडली आणि वडा कसा आहे ते तुम्हाला दाखवतो. आपल्याकडे इडलीची टेस्ट आणि इथली इडलीची टेस्ट पूर्णपणे विरुद्ध आहे, म्हणजे वेगळीच आहे एकदम. मस्त पैकी इडली वड्यावर ताव मारून आता मी मंदिराकडे जातो दर्शनासाठी. इथं पब्लिक तर खूपच आहे, सगळीकडे रेलचेल आहे, बाजार मोठा आहे एकदम. समोर जो दिसतोय तो मंदिर आहे आणि या मंदिराचं एक सांगितलं जातं की जो वरचा ध्वज आहे म्हणजे कर तो कोणत्याही दिशेने पहा तुम्हाला सारखाच दिसतो. तर आता मला तो समोर दिसतं एक्झॅक्टली, तर सारखाच दिसतं म्हणजे आपल्याकडेच त्याचं टोक आहे असं दिसतं. आता मी मंदिराकडे चाललो आहे पण आतमध्ये मोबाईल जसं शूज वगैरे काही अलाउड नाही आहे, तर मी आता बाहेरच काढून ठेवतो आणि आतमध्ये किती 500 मीटर असेल आतमध्ये जावं लागेल मंदिराकडे जाण्यासाठी. आतमध्ये मोबाईल काय अलाउड नव्हता तर मी बाहेरच मोबाईल ठेवला, तो मला आतमधला शूट काही करता आला नाही. आता मी तुम्हाला बाहेरूनच मंदिराचा व्ह्यू दाखवतो. अडीच तासानंतर फायनली मला दर्शन मिळालं. 9 वाजता मी लाईनला थांबलो होतो तर डायरेक्ट 11:30 वाजता मला दर्शन मिळालं. प्रचंड अशी गर्दी होती पण आतमध्ये जेव्हा दर्शन घेतलं तेव्हा वेगळ्याच प्रकारचं मला समाधान मिळालं. आणि इथे एवढी गर्दी आहे का, तुम्ही जर इथे येत असाल तर लहान मुले आणि वयस्कर माणसं तुमच्यासोबत असेल तर त्यांना येताना खूप सांभाळून घेऊन या, कारण एवढी गर्दी आहे, चेंगराचेंगरी होते अक्षरशः. येथील फूड, लँग्वेज, कल्चर सगळं डिफरंट आहे. आणि येथील फेमस डिश म्हणजे जी माझ्या मागे बनते खाजा, त्याला पाकाचे चिरोटे बोलतात आपल्याकडे, ते तुम्हाला दाखवतो मी आता. तिकडची फेमस डिश आहे म्हणजे इथं प्रत्येक शॉपवर तुम्हाला ते पाहायला मिळेल. फेमस अशी डिश पाकाचे चिरोटे आपल्याकडे ज्यांना बोललं जातं. आता मी घेऊन जाताना परवाच घेऊन जाईल कारण मी अजून 2 दिवस फुल ट्रॅव्हल करणार आहे. दुपारचे आता 12:15 वाजलेत, मला भूक देखील प्रचंड लागली आहे आणि मी आता सगळ्या प्रकारचे फूड इथे ट्राय करणार आहे, सगळ्यांची वेगवेगळी टेस्ट. आता मी इथे एक उसाचा रस पेलो, नाव फक्त उसाचा रस होता, बाकी सर्व आईस वॉटरच होता. आता दुपारच्या लंच साठी मी आलो आहे इथे एका हॉटेलमध्ये. इथे मागवलंय राईस आणि इथे काय काय भाज्या आल्या त्या मलाच समजत नाही आहे. इथे तर एक पूर्ण बटाटा दिसतोय मला आणि छोट्या स्लाईसमध्ये कापलेल्या बटाट्याची भाजी, वांगी, बटाटा, दाल, राईस आणि वांगी पण वेगळ्याच प्रकारची भाजी. आणि हा कोणत्या प्रकारे काय माहिती, आता टेस्ट केल्यावर समजेल पण दिसायला तर खूप मस्त आहे. आता बघूया टेस्ट कशी आहे. जेवण तर खूपच मस्त आहे. मला वाटलं होतं की हा वांगा आहे, तो वांगा नाही तर वेगळाच पदार्थ काहीतरी आहे. आणि ही बीटची चटणी आहे आणि पोटॅटो स्लाईस, हा पोटॅटो पूर्ण उकडलेला, दाल राईस आणि टेस्ट पूर्ण वेगळी आहे. आणि टेस्टी संध्याकाळच्या आता 4:30 वाजले, मस्तपैकी एक झोप काढली मी, शॉवर वगैरे घेतला, फ्रेश होऊन आता बीचवर चाललो आहे. सी बीचसाठी चाललो आहे. बसमध्ये बसलोय पण बसमध्ये एवढी गर्दी आहे की उभं राहायला सुद्धा जागा नाही. इथे दरवाज्याला लटकून मी निघालोय. मस्तपैकी आता समुद्र किनाऱ्यावर पोहोचलोय, स्टॉल वगैरे सुरू आहे सर्व. मागे माझ्या बघतायत तर फिश वगैरे फ्राय इथे भेटते. मी सगळ्या विनिंगला ट्राय करणार आहे. आता तुम्हाला सगळं सी व्ह्यू दाखवतो. उंटावरून बसून सुद्धा इथे जाऊ शकता, तुम्ही फिरू शकता. एक राऊंड मारवतील तुम्हाला ते 100 रुपये घेतील. इथे लुटालुटीची कामं खूपच होतात तेव्हा खूप सांभाळून राहावं लागतं. हॉर्स राईड पण करू शकता तुम्ही. इथे समुद्रावर मस्त लोक आनंद घेतात यार. मला पण जायचंय पण आता उद्या ट्राय करेल जायचं. सर्वजण मस्त समुद्राचा आस्वाद घेत आहेत आणि इथे समुद्र एकदम क्लीन आहे आपल्या नदीतील पाण्यासारखं.
इथे वालूपासून एक खूप सुंदर असं शिल्प साकारले आहे. मस्त पैकी एक 20 रुपयाची मी भेल खातोय, इथली फेमस भेल. भूक पण खूप लागली आणि थोडी स्पेशलच दिसते मला. वातावरण पण एवढं सुंदर झालं इथे आणि आता वाजलेत किती 5:30 आणि तुम्ही पाहू शकाल तर पूर्ण अंधार झालाय. सूर्य मावळत चाललाय, लोक एन्जॉय करतात, म्हणजे 6 वाजेपर्यंत पूर्ण अंधार इथे होणार. लहान मुलांचे ड्रोन्स वगैरे उडत आहेत आणि मी मस्त पैकी भेलवर तावा मारणार. आता आपल्याकडे याला भेल बोलतात आणि इकडे झालमुडी बोलतात. टेस्ट खूप मस्त आहे, मी टेस्ट केली, वेगळी आहे आणि खूप मस्त आहे कारण त्याच्यामध्ये खूप सारे इन्ग्रेडियंट त्यांनी टाकले आहेत, खूप टेस्टी आहे. मी आता पुरी सी बीचवर आहे आणि मस्त पैकी भेलवर चिल मारतोय. आता इथे बीचवरच एक मार्केट लागायला सुरुवात झालेली आहे. इथे ऑल टाईपचे फिश फ्राय केलेले मिळतील आणि खूप मोठं मार्केट आहे. आज मी ते तुम्हाला दाखवणार आहे, चला माझ्यासोबत तुम्ही देखील पहा. सगळ्या प्रकारच्या मूर्ती वगैरे भेटतील तुम्हाला इथे, जगन्नाथधामच्या वगैरे. खूप मोठं मार्केट लागतंय. ऍक्च्युली मला स्वर्गद्वार ब्रिजला जायचं होतं पण तिथे जायला काही मिळालं नाही. पुरी शेजारीच आहे, आता उद्या आल्यावर नक्की तिकडे जाईल कारण इथे टाइम कसा निघून गेलाय मला काही समजलंच नाही. इथे तुम्हाला शंख सुद्धा पाहायला मिळतील, एकदम ओरिजिनल आहेत. मी जाताना घेऊन जाणार आहे. आता एक महाराष्ट्रीयन गुरुवस्त मला भेटलं होतं, म्हणजे त्यांची सुद्धा ट्रीप आले औरंगाबादच्या आहेत. त्यांच्या मराठीवरून मी डायरेक्ट त्यांना बोललो की अच्छा झालं का शॉपिंग, तुला हा झाली बरे. त्यांचा ग्रुप आला मोठा, पण बरं वाटतं जरा मराठी कोणी आपलं भेटलं तर. बीचवर आल्यावर इथून पुन्हा रिटर्न जायची इच्छाच होत नाही, एवढं मन रमतं इथे. इथे फिशचे स्टॉलसुद्धा आहेत, म्हणजे इथे तुम्ही त्यांना पैसे द्यायचे आणि तेच तुम्हाला फ्राय वगैरे करून देतील लगेच. इथे मी ट्राय करणार आहे आज. इथे आज 26 फेब्रुवारी म्हणजेच माझा आजचा बर्थडे. प्रत्येक नवीन वर्षाला आणि माझ्या बर्थडेला माझी एक बाहेर स्टेटमध्ये ट्रीप मी ऑर्गनाईज करतो, म्हणजे नवीन वर्षाचा शुभारंभ भगवान देवाच्या चरणीच करतो. ही मी सोलो ट्रीप ऑर्गनाईज केली, पण सोलोचं पण अजिबात केलं होत नाही तर मी खूप एन्जॉय करतो इथे. नवीन नवीन मित्र भेटत आहेत, त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी भेटत आहेत, आपल्या घरचे लोक भेटत आहेत. म्हणजे सोलो आलोय फक्त मी, समुद्र किनाऱ्यावर जेव्हा मी आलो तिथे माझे पाय अक्षरशः निघतच नव्हते. पूर्ण वेळ फोटो शूट खूप एन्जॉय केला आणि उद्या मी चिल्का लेकला जाणार आहे आणि त्यानंतर कोणार्क वगैरे सोडली आहे, सन टेम्पल वगैरे तिकडे जाणार आहे. इकडे फिरण्यासाठी खूप काही आहे, खूप एन्जॉय आहे, लाईफ खूप मस्त आहे, तिला अजून मस्त बनते. सी बीचवरच आता एक शॉपिंग फेस्टिवल ऑर्गनाईज केला होता, तिथे मी आलो आहे. सगळ्या प्रकारचे तर तुम्हाला हँडक्राफ्ट मटेरियल पाहायला मिळतील. आता मी तुम्हाला दाखवतो सर्व प्रकारचे. सारीज वगैरे तुम्ही इथे शॉपिंग करू शकता. आता मी फिश फ्राय मार्केटमध्ये आलोय. तिथे फिश आपल्याला फ्राय करून सुद्धा मिळतात. आता मी एक बांगडा घेतलाय, एक ऑक्टोपस म्हणजे स्वीट फिश घेतलाय आणि 5 प्रॉन्स घेतलेत. ते आता फ्राय करून देतील आणि अजून काही लागेल तर 5 क्रॅब येतो 50 रुपयाला एक आहे. इथे मस्तपैकी फ्राय करून देत आहेत, बघतो आता टेस्ट कशी आहे त्यांची. आता ते फिशला सर्व मसाले वगैरे मस्तपैकी लावून घेत आहेत.
मस्त पैकी समोरच समुद्र किनारा, जोर जोरात लाटा येत आहेत आणि लोक सुद्धा मस्त पैकी आस्वाद घेत आहेत. आता माझा बांगडा आहे तो खायवायला चाललाय. छोटे छोटे स्वीट टटका माल है नॉर्म. आज का पेट नरम नहीं रहेगा, पेट नरम नहीं रहेगा, पेट गट रहेगा, पेट नरम रहेगा. मेन मुझे आज स्वीट में था ऑक्टोपस. तुम्ही फर्स्ट टाइम ट्राई करना है मस्त पैकी. आता मी प्रॉन्स फ्राय घेतलाय आणि स्वीट फिश आणि बांगडा फ्राय घेतलेला आहे. आता मस्त पैकी त्याच्यावर ताव मारतो, बघतो कशी टेस्ट आहे. फर्स्ट स्वीट फिश बघतो कसं आहे. हा मसाला लावला त्याला. खूप मस्त आहे. नाईस. फिश फ्राय खाल्ल्यानंतर आता मस्त पैकी मी मोमोज घेतले, चिकन मोमोज. आणि आता चिकन मोमोज वर मी तवा मारणार आहे. सगळे डिश मला इथे आज फ्राय करायचे. फिश फ्राय मोमोज वर मस्त पैकी ताव मारून आता मी पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. आता पुढे काय काय भेटतंय खायला. आता मस्त पैकी एक मका घेतो मी. इथे तुम्हाला बार्गेनिंग करता आली पाहिजे. आता नाहीतर हे रेट जास्त सांगतात, ते तुम्हाला थोडे कमीच करावे लागणार आहेत. आता मी स्पेशल असं स्वीट खाण्यासाठी आलोय. तर मी घेतली आहे रबडी आणि ट्राय करणार आहे रसगुल्ला. इथे खूप प्रकारचे स्वीट्स अवेलेबल आहेत, रबडी, रसमलाई वगैरे सर्व आहे. आता मी टेस्ट करतो स्वीट. एक एक आता हे टेस्ट करून बघतो कशी टेस्ट आहे. आता मी ज्या हॉटेलमध्ये स्टे केला होता तिथूनच मला उद्याच्या टूरची सर्व इन्फॉर्मेशन मिळाली आहे. म्हणजे कसं, उद्या मी चिल्का लेकला जाणार आहे आणि तेथून दुसऱ्या दिवशी ते कोणाचं सन टेम्पल वगैरे, आनंद कानन वगैरे, झू वगैरे ते पाहायला जाणार आहे. आता इथे आनंद कानन याचे उद्याचे 250 रुपये आहेत माझे, आणि त्यानंतर कोणाचं वगैरे जातं त्याचे 300 रुपये आहे समथिंग काहीतरी. दोन दिवसाची मस्तपैकी टूर होऊन जाते आणि मी ती आता बुक करून घेतो.